आपण पाहत आहात जनतेचे मत, मी फेरोज मनियार। पाहुयाच्या ठळक घडामोडी। परळी येथील होत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनास लोह्या तालुक्यातील सकल मराठा बांधवांच्या वतीने जाहीर पाठिंबा व यानिमित्त सकल मराठा बांधवांच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू झालं असून या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। या ठिय्या आंदोलनास जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी भेट दिली। आजवर लढलो मातीसाठी एकदा लढा जातीसाठी या घोषणेसोबत लोहा तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या ठिय्या आंदोलनास आजचा दुसरा दिवस। या ठिय्या आंदोलनास जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून यावेळी बोलताना संजय भोसीकर म्हणाले, मराठा आरक्षण तात्काळ जाहीर करावे, यासह मुस्लिम धनगर समाजाला पण आरक्षण देण्यात यावे यादी विषयावर भोसीकर यांनी ठिय्या आंदोलनास बसलेल्या मराठा कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली। यावेळी माऊली पाटील पवार, बालाजी पाटील जाधव, हमीदुद्दीन मोलीसाब, हनुमंत पेटकर, मिलिंद पाटील पवार, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष तथा नगरसेवक युवराज वाघमारे, मोगू पाटील पवार, पंडित पाटील फासगे, पिनू पाटील चिडावकर, जगदीश कदम, गणेश बगडे यादी कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जनतेचे मत, लाईव्ह। Oh, my God.